राजपूत केस पर महाराष्ट्र के नेताओं का आया बयान। भाजपा ने कहा, महाअघाड़ी सरकार की खुल गई पोल। सुशांत सिंह राजपूत केस में सुप्रीम कोर्ट ने फैसला सीबीआई के पक्ष में दिया है। इस पर बोलते हुए स्वास्थ्य मंत्री राजेश टोपे ने कहा कि हम कोर्ट के फैसले का स्वागत करते हैं और सुप्रीम कोर्ट के फैसले को सभी को मानना पड़ता है। मुझे लगता है ये डिसीजन गवर्नमेंट का टोटल ऑनरेबल सीएम, ऑनरेबल डीसीएम सब लोग बैठ के लेंगे और सोच समझ कर लेंगे। मुझे नहीं लगता ऐसा कोई प्रॉब्लम है। गवर्नमेंट के जो हायर अथॉरिटीज़ है वो बैठ के डिसीजन लेंगे ऐसा मुझे। सुप्रीम कोर्ट का फैसला मानना ही पड़ता है। एक ही है कि इसके ऊपर क्या करना है आगे, ये गवर्नमेंट के जो हमारे मेन हमारे हेड्स है, ऑनरेबल सीएम, ऑनरेबल डीसीएम, वे निर्णय लेंगे। इस मामले पर बोलते हुए महाराष्ट्र के पूर्व मंत्री आशीष शेलार ने कहा कि इस फैसले से महाअघाड़ी सरकार की पोल खुल गई है। सरकार की वजह से दुनिया में अपना लोहा मनवा चुकी मुंबई पुलिस की बदनामी हुई है। अब मुंबई पुलिस को चाहिए कि वो सीबीआई को पूरा सहयोग करे जिससे दोषियों को सख्त से सख्त सजा दिलाई जा सके। माननीय सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिला त्या माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं आम्ही स्वागत करतोय। सुरुवातीपासूनच आम्ही म्हणत होतो की ज्या पद्धतीने या चौकशीला अयोग्य दिशेने मुंबई पोलीस घेऊन जात आहे त्याच्या मागचा बोलविता धनी आणि त्याच्या मागचा हात कोणाचा आहे, आम्हाला याचं स्पष्टीकरण आणि याचं उत्तर हवंय। सुशांत सिंग राजपूतच्या प्रकरणामध्ये मुंबई पोलिसांना योग्य दिशेने काम केल्या दिलं जात नव्हतं ही आमच्या मनातली शंका आहे आणि म्हणून राज्य सरकारमध्ये बसलेल्या पक्षांना आम्ही खडसावतोय आणि खबरदार म्हणून इशारा सुद्धा देतोय की यापुढे सीबीआयला ज्या वेळेला चौकशी जाईल त्यावेळेला सकारात्मक भूमिका घ्या। कारण एनआयएला जाणाऱ्या एका प्रकरणामध्ये नवीन सरकार महाराष्ट्र विकास आघाडीचं आल्यानंतर त्याच्याही विरोधात भूमिका तुम्ही घेतली होती। आज ईडी ज्या वेळेला सुशांत सिंग राजपूतच्या प्रकरणामध्ये चौकशी करते आहे त्यावेळेला सुद्धा दस्तावेज आणि पुरावे त्या ईडीला देण्यामध्ये तुम्ही पुरेसा जास्त वेळ घेतलात हे सुद्धा स्पष्ट होत आहे। आणि त्यामुळे यापुढे त्याच पद्धतीने सीबीआय इन्क्वायरीमध्ये जर विघ्न आणण्याचं काम केलं तर खबरदार, आज करोडो भारतवासी आणि सुशांत सिंगचा परिवार या सगळ्या परिवार ह्या न्यायाची भूमिका वाट पाहतोय त्यामध्ये अडंगा आणू नका हे आमचं त्यांना आवाहन आहे। या सगळ्या चौकशीमध्ये खऱ्या अर्थाने वेळ का लागला? एफआयआर वेळेत का नाही केला गेला? एफआयआर वेळेत येण्यासाठीचं इन्व्हेस्टिगेशन पूर्ण का नाही झालं? जे की विटनेसेस होते त्यांची चौकशी, त्यांचं स्टेटमेंट का नाही घेण्यात आलं? ज्या मेंटल थेरपिस्टचं स्टेटमेंट घेण्यात आलं त्यांना भारतामध्ये प्रॅक्टिस करण्याची परवानगी होती का नव्हती ही चौकशी का नाही करण्यात आली? या सगळ्या मागे या सगळ्या गोष्टी प्रूव्ह करतात की कोणीतरी राज्य सरकारमध्ये बसलेलं यामागे लपवाछपवीचा खेळ करताय आणि त्या लपवाछपवीचा परिणाम मुंबई पोलिसांना भोगायला लागतोय। आणि म्हणून पब आणि पार्टी गँग करणारी लोक यापुढे खबरदार, तुम्हाला सुद्धा या सगळ्यांचं उत्तर द्यावंच लागेल। ब्युरो रिपोर्ट, टीव्ही वन इंडिया। लेटेस्ट अपडेट और खबरों के लिए टीवी वन इंडिया को सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलें।